वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. मी रवी मस्के तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज बऱ्याच दिवसानंतर मी तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठवाड्यात प्रचंड असा दुष्काळ पडलेला आहे आणि शेतकरी वर्ग आत्महत्या करीत आहे. तर शेतकऱ्यांनी दुष्काळाला घाबरून न जाता दुष्काळाचा सामना करावा हे शिकवणारी एक कविता मी तुमच्यासमोर सादर करीत आहे. तर कोणताही वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. घरटे उडते वादळात वारुळात पाणी शिरते, घरटे उडते वादळात वारुळात पाणी शिरते, कोणती मुंगी कोणती पाखरू म्हणून कधी आत्महत्या करते. घरटे उडते वादळात वारुळात पाणी शिरते, कोणती मुंगी कोणती पाखरू म्हणून कधी आत्महत्या करते. प्रतिकूल परिस्थितीतही वाघ लाचारीने जगत नाही, प्रतिकूल परिस्थितीतही वाघ लाचारीने जगत नाही, घरकुलासाठी मुंगी अर्ज करत नाही. हात नाही सुगरणीला, हात नाही सुगरणीला फक्त चोच घेऊन जगते, हात नाही सुगरणीला फक्त चोच घेऊन जगते, स्वतःच विणते घरटे छान कोणतं पॅकेज मागते. कोणीही नाही पाठी, कोणीही नाही पाठी तरी तक्रार नाही ओठी, निवेदन घेऊन चिमणी हिंडते का कोणत्या योजनेसाठी. राब राब राबून बैल धन कमावून देतो, राब राब राबून बैल धन कमावून देतो, सांगा बरं तो कोणाकडून निवृत्ती वेतन घेतो. शेतकऱ्याची जात आपली आपणही शिकलं पाहिजे, पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे. कोण करतो, कोण करतो त्यांना पुरस्काराने सन्मानित, कोण करतो त्यांना पुरस्काराने सन्मानित, तरी पण मोर फुलवताना पिसारा आणि कोकिळा गाते ना गोड मंजुळ गाणी. घाबरू नको कर्जाला भयचिंता फासावर टांग, घाबरू नको कर्जाला भयचिंता फासावर टांग, जीव एवढा स्वस्त नाही सावकाराला ठणकावून सांग. निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भयपणे पाय, तू फक्त विश्वास ठेव पुन्हा सुगी देईल धरणीवर.